नमस्कार हो कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू लेखक सागर कळस आहेत भाग सव्वीस मधात बुडालेले दिवस आधी परीक्षेला एक दीडच महिना राहिलेला आहे आणि या दिवसात तू लायब्ररीत माझ्यासोबत थांबणार आहेस स्वराली अगदी हक्काने मला म्हणाली हो नक्कीच मी म्हणालो बघा कॅन्टीनवर जाणं जलसावर फिरणं पोर्समध्ये बसून टायमपास करणं हे सगळं करू देणार नाही मी तुला आता मी तुझाच आहे जे म्हणशील ते करेन मी तिचा हात पकडत म्हणालो तिने लगेचच हात सोडून घेतला हो का गप्प बैस आणि आता अभ्यास म्हटलं की अभ्यासच करायचा मी कधी नव्हे ते लायब्ररीत बसलो होतो आज केदार आला नव्हता त्याने स्वरालीला एकटीच होती मला तिच्यासोबत दिवसभर थांबण्याची संवर्ण संधी मिळाली तसं लायब्ररीत एका कोपऱ्यात प्रकाश अभ्यास करत असताना दिसत होता साला अभ्यास कुठला करतोय कशासाठी इथे थांबलाय मला माहिती दर पाच मिनिटाला माझं त्याच्याकडे लक्ष जायचं स्वराली मला एस विषय शिकवत होती माझं अभ्यासात लक्ष नाहीये असं तिला जाणवलं ती लगेच म्हणाली आदित्य तुला सांगितलं ना अभ्यास म्हटलं की अभ्यासच करायचा उगीच इकडे तिकडे लक्ष देऊ नको स्वरा आपण दुसरीकडे बसायचं का अभ्यासाला मी म्हणालो माझं लक्ष अजूनही प्रकाशकडेच होतं का इथे काय झालं अभ्यास करायचा नाही म्हणून उगीच बहाणे शोधू नकोस ती मला अभ्यासात लक्ष दे असं खुनवत म्हणाली स्वरा एक सांगू तो प्रकाश आपल्या दोघांकडेच बघतोय मला त्याचा खूप राग आहे तो समोर असला की माझा अभ्यासात लक्षच लागत नाही त्याच्याकडे कशाला पाहतोयस मग आणि त्याच्यावर एवढा राग व्हायला काय झालं त्याच्याबद्दल का राग आहे तुझ्या मनात खरं सांगायचं तर यावेळी मनातलं सांगायचं असं ठरवूनच मी आलो होतो त्यामुळे बिंदासपणे म्हणालो प्रकाशचं तुझ्याकडे पाहणं मला आवडत नाही माझ्या मनात जळजळ होते आणि त्याचं वागणं आजकाल जरा जास्तच बिघडलंय प्रकाशचे दोन विषय राहिले होते त्यामुळे कॉलेज संपलं असूनही तो लायब्ररीत यायचा अभ्यास नाही तर कशासाठी येतो ते मलाच माहिती होतं आधी खरं तर मलाही त्याचं माझ्याशी बोलणं आवडत नाही डोक्याला ताण झालाय त्याचा मी लायब्ररीत बसते तेव्हा तो मुद्दामून आयुया थांबलेला असतो पहिल्या सेमेस्टरला येतो असाच असं करायचा मी आणि केदार अभ्यासाला बसलेलो असलो की तो नेमकं माझ्या समोरची जागा पकडायचा जा। आणि अभ्यास कमी माझ्याकडेच एकटक बघत असायचा तुला त्याचा त्रास होतो तर त्याच्याशी बोलणं का सोडून देत नाहीस तू मी किती बोलणं टाळते पण तो मी स्पोर्ट्स वीकमध्ये एक दिवस आले नव्हते कारण माहिती आहे का तुला त्याचं का त्यावेळी आपल्या सिनियर्सची क्रिकेट मॅच होती ना म्हणून उगी तो मॅचच्या वेळीही माझ्या मागे पुढे करीत राहिला असता डोक्याला ताण आहे त्याचा मी सोरेलीच्या खुर्चीला माझी खुर्ची शक्य तेवढी चिकटवून ठेवत म्हणालो मी आहे आता टेन्शन घेत जाऊ नकोस फेअर नंतर तो माझ्यावर चिडून असतो मी सोबत असताना तो तुला बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही काळजी करू नकोस मी आहे मी तिचा हात घट्ट पकडला तिने लगेच हात सोडून घेतला आपण लायब्ररीमध्ये आहोत आधी ती हसत म्हणाली आणि आता अभ्यासाकडे लक्ष दे जवळजवळ दोन तास तिने एस विषय शिकवला या दोन तासात आमचा अभ्यास फक्त पंधराच मिनटं झाला असेल बाकीच्या वेळेत मी तिच्याकडे एकटक पाहायचो ती भारावून जाऊन माझ्याकडे पाहत राहायची आणि अचानक अभ्यास करायचा हे लक्षात येऊन पुन्हा पुस्तकात पाहिजे आजकाल आमच्या दोघांचं डोळ्यांनीच कळत नकळत असं काही बोलणं सुरू झालं होतं एक आठवडा असाच गेला सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसलेलो असायचो दुपारी जेवणानंतर मी हॉस्टेलवर जाऊन थोडीशी झोप काढायचो आणि पाचच्या दरम्यान पुन्हा लायब्ररीत जायचं स्वराली तिथेच अभ्यास करत बसलेली असायची मी जरा इकडे तिकडे गेलो हो की प्रकाश तिच्या शेजारी येऊन बसायचा कुठल्या ना कुठल्या कारणावरून तो स्वरालीशी बोलत राहायचा आणि मी आलो की लगेच निघून जायचा मी त्यानंतर स्वरालीसोबत संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत लायब्ररीत अभ्यास करत बसायचो परीक्षा जवळ आल्या होत्या त्यामुळे आम्ही लायब्ररीत शक्य तेवढं कमी बोलण्याचा प्रयत्न करायचो रात्री साडेआठ नंतर घरी जाताना ती थोड्या वेळ पार्किंगमध्येच माझ्याशी बोलत राहायची चोवीस चोवीस तासातले हे दहा मिनटंच मला सर्वात जास्त आवडायचे पार्किंगमधल्या दिव्याच्या मंद उजेडात तिला पाहणं मला खूप आवडायचं जाताना ती दहा मिनटं काय बोलत असायची त्यातले खूप कमी शब्द माझ्या लक्षात राहायचे फक्त तिचा चेहरा बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे क्षणाक्षणाला बदलणारे भाव तिचे पाणीदार डोळे मंद वाऱ्याच्या झुडकीवर तिच्या केसांचं गालावर येणं आणि या आणि असल्याच गोष्टी माझ्या पूर्णपणे स्पष्टपणे लक्षात राहायच्या एके दिवशी अंकुर आणि रिया लायब्ररीत आमच्या सोबत टेबलाच्या विरुद्ध बाजूने अभ्यास करत बसले होते रिया अंकुरला शिकवत होती तर स्वराली मला शिकवत होती आज माझा अभ्यास करण्याचा काहीच मूड नव्हता त्यामुळे दर दहा मिनिटाला मी स्वरालीशी वेगळ्याच विषयावर बोलत राहायचो कधी तिच्या हातातला पेन हिसकावून घे कधी तिच्या मोबाईलमधले तिचे फोटो पाहत राहा कधी तिच्याकडे एकटक उगीच बघत राहा असंच माझं चालू होतं स्वरालीने मग मला पंधरा मिनटात बॅग दिला पंधरा मिनटं अभ्यास करू नकोस जर असं बाहेर फिरून यायचं तरी असं सांगितलं मी लायब्ररी बाहेर काही पडलो नाही म्हटलं पंधरा मिनटं जरी बाहेर गेलो तर उगीच तो प्रकाश येऊन स्वरालीशी बोलायचा था। त्यापेक्षा थांबा येतेच मी टेबलावर पुस्तक ठेवून डोकं टेकवलं आणि एका बाजूवर मान टेकवून स्वरालीकडे पाहत राहिलो अभ्यास करताना एकाग्र चित्त असताना ती किती सुंदर दिसते पण मला तिचं एकाग्र चित्त असणं नकोस होत तिने माझ्याशी काहीतरी बोलावं असं वाटत होतं मी तिच्या हातातला पेन हिसकावून घेतला तिने काहीच प्रतिसाद दिला नाही दुसऱ्या वेळेस मी तिचं पुस्तक बंद केलं तिने पुन्हा पुस्तक उघडून पानं चालली आणि वाचू लागली तिसऱ्या वेळेस तिच्या गालावर आलेली बट मी स्वतः हळुवारपणे मागे केली ती लाजून हसली आणि पुन्हा पुस्तकात लक्ष देऊ लागले चौथ्या वेळेस मी तिला पायाचा गुडगा हळूच मारला स्वराली किती त्रास देते ग हा तुला याला सोडून का देत नाहीस तू की तुझाही वाई अभ्यास राहायचा याच्यामुळे समोर बसलेली रिया माझ्या कृत्यांना वैतागून म्हणाली हो मलाही खूप त्रास होतो याचा उद्यापासून याला कायमचं सोडून देणार आहे स्वराली रियाला म्हणाली पण हे काय तिने टेबला खालून माझा हात डावा हात घट्ट पकडला होता मी तुला कधीही सोडणार नाही असं त्या घट्ट पकडीतून मला ती सांगते की काय असं मला जाणवत होतं त्या हाताच्या घट्ट पकडीमुळं मी सहारलो तिरक्या नजरेने ती माझ्याकडे पाहत लाजत होती आणि माझा हात आणखी घट्ट पकडत होती ती रियाला म्हणाली याला ना कायमचं सोडून देणार आहे कायम मी कायमचं मी टेबलावर डोकं टेकूनच तिच्याकडे पाहून हसलो रिया माझ्याकडे पाहून म्हणाली ती तुला कायमची सोडणार आहे म्हणतीयेस आणि तू हसतोयस काय तुला नाही समजायचं मी सोरालीचा हात टेबला खालून माझ्याकडे ओढत म्हणालो आणि टेबलावर डोके टेकून मी डोळे बंद करून घेतले थोडा वेळ मी तिचा हात तसाच घट्ट पकडून ठेवला होता तो कायमस्वरूपी असाच पकडून ठेवा असं माझ्या मनात येत होतं आतमध्ये आनंदाची कारंजी फुटली होती आणि क्षणाक्षणाला ती मला जास्त शहारून टाकत होती आधी पंधरा मिनटं झाली आता चल अभ्यास कर स्वरालीने हात सोडून घेतला शे अभ्यास पण कशाला मध्ये आला मी डोकं वर करत तिच्याकडे पाहून म्हणालो ती फक्त हसली आम्या तुझं स्टेटस काय आहे सध्या अमोलने विचारलं आमची गँग पोरसमध्ये बसली होती आम्ही एकमेकांना आपापली प्रेम प्रकरण कुठवर आलीत हे विचारत होतो तुम्हाला खरं सांगायचं सा म्हटलं तर आरवी मला आवडू लागली पण तिचा ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे यार आणि तिचं बॉयफ्रेंडच्या आठवड्यातून कुठल्या ना कुठल्या कारणावरून हमखास भांडण होतं जेव्हा मग आरवीचं त्याच्याशी भांडण होतं तेव्हा माझ्या आरवी विषयी अपेक्षा वाढतात पण पुन्हा लगेच तिचं पॅचअप होतं एका महिन्यात माझ्या अपेक्षा आठ वेळेस मोडकोळीस गेल्या आम्ही थसत सांगत होता आम्या अरवी एंगेज आहे हे माहिती आहे तरी पण तू उगीच तिच्या मागे लागतोय तिच्याशी मैत्री चांगली बनव असं मला वाटतं बाकी कॉलेजमधल्या कुठल्याही मुलीशी तू फर्टिंग कर तिच्या प्रेमात पण आम्ही तुला मदत करतो मी म्हणालो अरवीला सोडून जाऊच वाटत नाही सध्या तिच्याविषयी मी जास्त पजेसिव्ह तर होत नाही ना मित्रांनो बरं ते असो ते माझं मी बघून घेईन तुझं सांग रे फार्मे आपल्याला या प्रेमाच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही आहे अजून तशी कोणी भेटलीच नाही यार आणि क्लासमधल्याही त्या चांगल्या मुली तुमच्या बाजूने वळाल्यात किंवा तुम्ही तरी त्यांच्या मागे असता त्याच्यामुळे मला काही स्कोपच राहायला नाही फार्मी म्हणाल हे आपण फार्मीचं कोणाशी तरी जुळवायचं का आम्ही तो उभं राहत आमच्या सर्वांकडे पाहत म्हणाल माझ्या नजरेत एक पोरगी आहे आम्ही पोर्चमध्ये बसलेल्या पलीकडच्या मुलींच्या घोळक्यातील एका मुलीकडे इशारा करत म्हणाल गँग सर्वजणच त्या दिशेने पाहू लागले आणि पाहतो तर काय ती पोरगी काळी नकटी कुरळ्या के केसाची हो तीच काय पण तिच्या आजूबाजूच्या चारी पोरी तशाच एखादी जाडी एखादी ठेंगणी एखादी तिरळी आणि अशाच त्यातल्या कुठल्याही मुलीशी जोडी लावायची म्हटलं तरी फार्मेचा सर्व नाशच होणार होता एका क्षणात फार्मेचे डोळे चमकले अक्षरशः झोपेतून टाळकण उडाल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता आम्ही सर्वजण फार्मेकडे पाहून हसलो हे असं आहे बघ आम्याचा स्वतः म्हणजे कॉलेजमधल्या सर्वात चांगल्या पोरीशी स्वतःचं जुळवून घेणार आणि इतरांच्या जोड्या दुसऱ्या कोणासोबत तरी लावणार संदीप म्हणाला गेल्या आठवड्यात माझी जोडी सुद्धा त्यांनी अशाच कुठल्या तरी धोलीशी लावून दिली होती संदीप तुला ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे ना विराजने हसत विचार दोन वडे अडीच वर्ष झाले माझी गर्लफ्रेंड आहे पण तरी हा आम्ही माझ्या दुसऱ्या कोणाशी जोडून देतो संदीप म्हणा काय राव संदीप तुझी लव्ह स्टोरी सांग आम्हाला तू फोनवर बोलत असतो ते पाहिले आणि आम्ही खूप वेळेस पण कधी तू याविषयी बोलला नाही सांग चल आता मिलिन संदीपला म्हणा संदीपने एक दोन वेळेस नकार दिला पण मित्रांच्या आग्रहापाई त्याला सगळं काही सांगावं लागलं त्याने सांगायला सुरुवात केली ग्रॅज्युएशनच्या वेळेस मी लातूरला असताना माझ्या मित्राच्या मोबाईलवर एक रॉंग नंबर आला होता कोणीतरी एक मुलगी फोनवर तिच्या मैत्रिणींसाठी विचारत होती माझा मित्र निघाला अट्टल पोरगी बोलती म्हटल्यावर त्याने बायकी आवाजात बोलायला सुरुवात केली पण अर्थातच मुलांचे आवाज नाजूक नसतात त्याच्या आवाजातला नाटकीपणा पलीकडे फोनवर बोलत असलेल्या मुलीने ओळखला तिने फोन ठेवला त्यानंतर आठवडाभराने पुन्हा फोन आला यावेळी मित्राने रॉंग नंबर आहे म्हणून ठेवून दिला पलीकडच्या मुलीने त्यानंतर एका महिन्यात पाच सहा वेळेस फोन केले प्रत्येक वेळी रॉंग नंबर आला असं सांगून सांगून मित्र वैतागला होता एके दिवशी त्याने मलाच बोलायला सांगितलं हा रॉंग नंबरच मॅटर मला माहीत होता म्हटलं आपण वैतागून बोलायला नको तिला व्यवस्थित समजावून सांग, सांग मी तिला अगदी व्यवस्थित सांगितलं की हा रॉंग नंबर आहे तुमच्या मैत्रिणीचा नंबर एकदा पडताळून पहा आणि पुढच्या वेळेस फोन करायला करायचा असेल तर मित्र म्हणून करा रॉंग नंबर म्हणून प्रत्येक वेळी मी रॉंग नंबर म्हणून नाही फोन ठेवण्याऐवजी आपण मित्र म्हणून थोडा वेळ गप्पा तरी मारत जाऊया संदीपने दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला तुम्हाला सांगतो दोनच दिवसात तिचा पुन्हा फोन आला त्यावेळी मित्र सोबतच होता तिचा नंबर आम्ही मिस गुमशुदा म्हणून सेव्ह केला होता मिस गुमशुदाचा फोन आहे असं पाहताच मित्राने माझ्याकडे मोबाईल सोपवला मागच्या वेळेप्रमाणे या मी तिला व्यवस्थित बोललो पहिले रॉंग नंबर लागला आहे असं सांगितलं पण यावेळी मात्र ती म्हणाली मी मैत्रिणीला फोन लावलेला नाही एक नवीन मित्र बनवायचा आहे म्हणून फोन केला आहे मी जागचा उडालच मग काय एकदा मुलीने मैत्रीचा हात पुढे केल्यावर आपण थोडीच माघार घेणार आहे मी तिच्याशी मैत्री केली आम्ही रोज मित्रांच्या मोबाईलवरून ठरलेल्या वेळेत बोलू लागलो माझा मित्र वैताहून केला होता या मीच गुमशुद आला मग मी माझा नंबर दिलो झालं माझा नंबर मिळाला होता मग आमच्या बोलण्यासाठी काही बंधनच राहिली नाहीत आम्ही एकमेकांविषयी सर्व काही सांगितले पण राव तिच्या बोलण्यावरून समजलं की ती माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठी असो आमचं हे मैत्रीचं नातं एवढं वाढलं होतं की तिची छोटी बहीण सुद्धा माझ्याशी बोलायची तिची छोटी बहीण तिच्यापेक्षा चार वर्षाने लहान म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान झालं मीच गुमशुदाला सोडून माझी तिच्या बहिणीशी जास्त मैत्री झाली तिचं नाव श्रेया श्रेयाशी माझं मैत्रीचं नातं बोलण्या बोलण्यातून पुढे सरकलं आणि आम्ही सहा महिन्यांच्या कालावधीतच एकमेकांच्या प्रेमात पडलो मी तिला अजूनही पाहिलं नव्हतं ती नाशिकला राहत होती मी तिला न पाहताच प्रपोज केल्यानंतर दोन महिन्यांनी तिने होकार दिला मला तिला भेटण्याची ओढ लागली होती मी माझ्या मित्राला घेऊन तिला न सांगता एक वेळेस थेट नाशिकलाच गेलो आणि तिथे पोचल्यावरच तिला सांगितलं तिने हजर एक वेळेस भेटण्यासाठी नकार दिला पण तुला भेटल्याशैतून जाणारच नाही असा मी हट्ट धरून बसलो मी आणि माझा मित्र तिथे सांगितलेल्या कॉलेजवर गेलो तिला तसं सांगितलं मी कॉलेजला आलेली नाही घरीच आहे असं तिने फोनवरून सांगितलं दोन तीन तास थांबूनही तिने पुन्हा भेटण्यासाठी नकार दिला माझा मित्र आमच्या फोनवर होणार होणारं बोलणं ऐकून वैतागला होता ती पोरगी काही भेटणार नाही तिने आपल्याला गंडवलं बहुतेक ती नाशिकची सुद्धा नाही असं तो म्हणत होता हेच वाक्य श्रेया मी श्रेयाला रागात म्हणालो आणि ती भेटत नाही म्हटलं सरळ मी लातूरला जात आहे तू मला धोका दिलेला आहे असं दिसतंय इथून पुढे फोन करत जाऊ नकोस असं राहून सांगितलं आणि फोन ठेवून टाकला खूप राग आला होता त्यावेळी स्वतःचा आहे श्रेयाचा आहे आणि शेजारी असलेल्या मित्राचा आहे मी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला ते सिम कार्ड फेकून दिलं आणि सरळ रेल्वे स्टेशनवर पडलं झटकीपट घरी निघून जावं असं वाटत होतं नाशिकमध्ये क्षणभर सुद्धा थांबू नये असं वाटत होतं पण बघा ना एखादी गोष्ट भिनसलं की पुढे सगळं बिनसत आम्ही रिक्षाने रेल्वे स्टेशन कडे निघालो असताना त्या रिक्षाचं टायर पंक्चर झालं आम्ही दुसरी रिक्षा पकडली तर त्या महामूर्खाला ट्रॅफिक पोलिस सिग्नल तोडल्यामुळे पकडलं ती रिक्षा तिथेच सोडून आम्ही नंतर सरळ चालतच जाण्याचा विचार केला जाता जाता एका मोटारसायकलने माझ्या मित्राला जोराचा धक्का दिला तो रस्त्याच्या कडेला उलटाणा झाला मोटारसायकलवाला एक क्षणभर सुद्धा न थांबता निघून गेला आमच्याकडे ने लगेच गर्दी जमा झाली मित्राला एवढा असं जास्त लागला नव्हतं पायाला ना हाताला खरचटलं होतं आम्ही हजार वेळा नाही म्हणताना सुद्धा गर्दीतल्या एका म्हाताऱ्या माणसाने आम्हाला जबरदस्तीने दवाखान्यात नेले तिथे पुन्हा अर्धा एक तास गेला आता थेट लातूरला निघायचं म्हणून आम्ही तिसरी रिक्षा घेतली आणि सरळ स्टेशनवर आलो एव्हाना पाच साडेपाच वाजले होते आणि रेल्वे निघण्यासाठी दहा मिनटे राहिली होती रेल्वेत शिरण्यासाठी बरीच गर्दी दिसत होती आम्ही दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं पोटात आणण्याचं कणही नव्हता त्यामुळे पाण्याची बॉटल तरी घेऊ म्हणून स्टेशन बाहेर असलेल्या एका स्टॉलकडे मी धावलो आणि धावता धावता मी एका स्कूटीशी धडकलो पोरींना गाडी चालवण्याचं चा लायसन्स का देतात कोण जाणे एकतर उशीर झालेला आणि ती पोरगी मला येऊन धडकली पुन्हा आमच्या बाजूने गर्दी प्रत्येक वेळी बाजूला जमा होणाऱ्या गर्दी मदत करेलच असं नाही आम्हाला मदत करण्याऐवजी भागांचीच जास्त गर्दी होतं आणि त्यात पोरीच्या बाजूने बोलणाऱ्यांची मी काही जास्त लागल्याचं ना दाखवत असं रड उठलो आणि तिच्याकडे न पाहता सॉरी असं म्हणा स्वतःच म्हणून स्टॉलकडे धावलो पाणी घेऊन परत येत असताना मी पाहिलं की समोरची ती पोरगी रडत आहे मी तिच्याजवळ गेलो पुन्हा सॉरी म्हणा जास्त लागलं ला का वगैरे विचार पण ती रडतच होती तिला लागलं ला वगैरे काही नव्हतं या पोरी विनाकारण एवढ्या ढसाढसा कारडतात देवजण मी म्हटलं सोडा रुडता तिची तिला मी स्वतः आतून रडतोय हे काय कमी आहे का भलेही माझ्या डोळ्यात पाणी नसो पण श्रेयाने धोका दिला आहे या विचारानेच माझं काळी आतून रडत होतं मी तिसऱ्या वेळेस सॉरी म्हटलं आणि स्टेशनवर थांबलेला माझ्या मित्राकडे निघालो माझ्या मित्राने मला सांगितलं अरे श्रेयाचे पाच सहा वेळेस मी फोन येऊन गेले तुझ्याविषयी विचारत होते ती इथलीच आहे नाशिकशी ती तुला शोधण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आली आहे असं म्हणत होती मी थांबलो ते ठिकाण तिला सांगितलं पण गर्दीतून तिला आपण काहीच दिसलो नाही बहुतेक माझ्या डोक्यात वीज चमकली एका क्षणात लख प्रकाश वाडला थांब मी आलोच मला माझं प्रेम भेटलं असं आनंदाने म्हणत मी तिथून बाहेर धावलो मित्र थांब थाम् थांब म्हणत होता पण मी मागे वळून न बघताच स्टेशन बाहेर पडलो मगाशी मला धडकलेली पोरगी श्रेया होती मी गाडीचा नंबर पाहिला आणि श्रेया आम्ही जोरात ओरडलो पाच पन्नास माणसांनी स्त्रियांनी मा एक साथ माझ्याकडे पाहिला मी भारावून गेलो होतो आजूबाजूच्या गर्दीचा वीज मला विसर पडला होता मी पुन्हा एकदा मोठ्याने तिला हाक मारले यावेळेस गाडी थांबली तिने मागे वळून पाहिला तीस तिसऱ्या मित्रांनो अशा प्रकारे आम्ही भेटलो संदीप सुस्कारा टाकत म्हणे खरं सांगतो मी नास्तिक होतो देवाला मानत नव्हतं पण त्यावेळी स्वतःच मनात म्हणून देव माणसाच्या रूपातूनच भेटतो ते दोन रिक्षावाले ट्रॅफिक पोलीस मन मित्राला धक्का देऊन जाणारा तो मोटरसायकलवाला गर्दीतून भेटलेला तो म्हातारा मानून ज्याने आम्हाला जबरदस्तीने दवाखान्यात दिलं त्या सर्वांना ते मी मनातून धन्यवाद देत होतो ते भेटले नसते तर मी श्रेयाशी भेटू शकलो नसतो साडेपाचच्या अगोदर एखाद्या रेल्वेने मी लातूरला परतलो होतो पण आमची भेट होणं हे बहुधा अविधी लिखितच होत <laughs> संदीपने एक दीर्घ श्वास सोडला संदीपची लव्ह स्टोरी ऐकताच आम्ही सर्वजण एक साथ उभे राहिलो आणि उजो हात कपाळाला घेत पाय आपटत संदीपकडे पाहू लागलो एक साथ सलामी देंगे सलामी दे आम्ही संदीपला पोर्समध्ये सलामी दिली एवन हा सन सलामी देण्याचा कार्यक्रम पोटात बियरचे आणि ओळखाचे चार पाच डोस रिचवल्यावरच चा असतो पण आज गँगला खरंच अगदी मनापासून संदीपला आणि त्याच्या प्रेमाला सलामी द्यावी असं वाटत होतं आम्या इथून पुढं संदीपला कुठल्याही मुलीच्या नावाने चिडवायचं नाही त्याची जोडी दुसऱ्या कोणासोबतही लावायची नाही मिलिंद अमितवर ओरवलं मी चिडवणार अमित बेफिकरपणे म्हणलं पण दुसऱ्या क्षणाला हसणार चिडवणार पण श्रेयाच्या नावाने आम्ही सर्वजण मोठ्याने हसलो आणि पुन्हा संदीपला सलामी दिली पोर्चमधले पाच पन्नास मुलं मुली आमच्या गँगकडे पाहत होते सार्वजनिक ठिकाणी आम्ही असं करतोय याविषयी आम्हाला काही देणं घेणं नव्हतं त्यानंतर अमोलने सर्वांना आपापल्या लव्ह स्टोरीज विचारल्या प्रत्येकाने थोडक्यात सांगितले इल्डर ग्रॅज्युएशनमध्ये असताना त्याला एक मुलगी आवडली होती ती त्याच्या घराशेजारीच राहायची यांची चांगली मैत्री झाली होती पण इंजिनिअरिंग सा करण्यासाठी ती मुंबईच्या कुठल्या कॉलेजला निघून गेली आणि बिडलरलाही त्यावेळी एम बी एसाठी पुण्याला आला त्यामुळे त्यांच्यातही पुढे गाठीभेटी पडला नाही ते, ते नातं फक्त मैत्रीपुरतच राहिलं मिलिंदनेही मिताली कशी भेटली ते सांगितलं मिताली ही त्याची एक तिसरी गर्लफ्रेंड होती दहावीत असताना एक गर्लफ्रेंड बारावीत दुसरी तर ग्रॅज्युएशनमध्ये मिताली भेटली पण तिसऱ्या वेळी मिलिंद तिच्याविषयी सिरियस होता एखाद्याचं खरं प्रेम त्याला झालं होतं गेल्या चार वर्षापासून ते दोघे एकत्र होते मिलिनशी मितालीचं कितीही भांडण झालं तरी त्याच्यावर तिच्यावर प्रेम होतं आणि तो मितालीशी कितीही भांडला तरी त्या दोघांचं नातं टिकून होतं त्यांचं एकमेकांवर तेवढंच प्रेम होतं विराज काही या प्रेमाच्या भानगडीत कधी पडला नव्हता पण एमबीएला आल्यावर एक पोरगी आवडली होती आणि ती दुसरी कोणी नव्हती तर ती शिलू होती ही गोष्ट विराजने स्वतः कधीच सांगितली नव्हती मिलिंद तोंडून ती सर्वांना समजली होती ज्ञानेश्वरने सर्वप्रथम अमितसाठी शिलूला सोडलं आणि अमितने यावेळी विराजसाठी तिला सोडलं होतं खरं तर या तिघांचंही काही तिच्याशी जुळलं नाही का क्लासमधल्या एका दुस एका दुसऱ्याच मुलाशी तिचं जुळलं प्रशांत त्या मुलाला नेहमी नसबंदी असं म्हणायचं एकमेकांच्या लव्ह स्टोरीज वगैरे ऐकून आम्ही सर्वजण एकमेकांच्या आणखी जवळ आलो इतरांशी स्वतःचं मन मोकळं केल्यावरच माणूस इतरांच्या मनाचा ठाव घेऊ शकतो गॅंगपैकी सर्वांची मनं प्रत्येकजण ओळखू लागला होता आमची मैत्री अगदी अटूट होत चालली होती बरं मित्रांनो आपल्या फार्मीचं काय करायचं अमित म्हणाला फार्मीचं आता एखाद्या ज्युनियरशीच जुळून देऊयात मिलिंद म्हणाला फार्मे संदीप जागेवरून उठत फार्मेकडे पाहून म्हणाला ती लांब केसांची चष्मा घातलेली पोरगी आहे ना ती आपली ज्युनियर ती तुला सूट होईल बघ इंटरनल एक्झामला ती माझ्या शेजारीच आहे वाटतं काहीतरी करूया आपण त्यावेळेस बोल मान्य आहे का ज्युनियर कधी पटत नसती रे पोरगी पटवण्यासाठी तिला जास्त वेळ द्यावा लागतो आपल्यातलंच एक उदाहरण घ्या ना तो प्रकाश आपला सिनियर स्वरालीच्या किती मागे असतो पण त्याचं काय होतंय का, का? मग मी पण सिनियर असल्यावर मला ज्युनियर पटणं शक्यच नाही ठीक आहे फार्मीचं जाऊ द्या स्वरालीवरून लक्षात आलं अमोल म्हणाला आदित्य तुझं काय स्टेटस आहे आणि हो तू सुद्धा तुझ्या भूतकाळाविषयी कधीच काही सांगत नाही बोल आता विषय निघालाच आहे सर्वांचा तर तूही काही सांग मला भूतकाळाविषयी काय विचारू नका मी गंभीर होत म्हणालो आणि स्वराले विषय विषयी विचारत असाल तर मी तिच्या कधीही प्रेमात पडू शकत नाही आणि पडलो तर कधी तिला प्रपोजही करू शकत नाही माझा चेहरा पडला होता माझ्या हातून पुन्हा कोणाचा तरी आवाज घुमत होता त्या आवाजाने श्वास श्वास गुजबरू लागला आधी तू कधीच प्रेमात पडणार नाहीस आणि पडलास तर तिला स्वतःन कधीच कधीच सांगणार नाहीस मला वचन दे आधी मला वचन दे तू कधीच कुठल्या मुलीतला प्रपोज करणार नाहीस माझा चेहरा जुन्या आठवणीने पुन्हा डळवा झाला मी जागेवरून उठलो मी जागेवरून उठून चाललोय असं समजता अमोल म्हणा ठीक आहे तुला भूतकाळाविषयी काही बोलायचं नसेल तर जाऊ दे पण थांब तरी लगेच कुठे निघून चाललाय स्वारेली वाट बघते लायब्ररीत चाललोय मी म्हणालो धन्यवाद